अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। सातवा वेतन आयोग लागू करावा याकरिता गेल्या 4 दिवसापासून राज्य परिवहन महामंडळातर्फे संप करण्यात येत आहे। सरकार सोबत कर्मचारी संघटनेच्या बोलण्या फिसकटल्याने प्रवासी नागरिकांचे अतोनात हाल होताना दिसत आहे, तर राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही असे बोलत आहे। आमचे जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलचे रिपोर्टर जिया शेख यांनी मुक्ताईनगर आगारात भेट दिली असता कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या व नागरिकांना होत असलेल्या त्रासावरून सहानुभूती व्यक्त करत मागण्या मान्य होऊन शासनाने संप मिटवावा अशी आशा व्यक्त केली। नमस्कार, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा आज उपोषणाचा हा दुसरा दिवस आलेला आहे। एंड नेमक्या दिवाळीच्या तोंडावरती या लोकांनी आपला संप उभारलेला आहे। त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचे आहे, परंतु शासनाच्या आळमोठ धरणामुळे त्यांना इथं नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्या विषयामध्ये त्यांनी एक आपली संकल्पना व बाजू मांडलेली आहे। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस आम्हीच नंतर गागावं म्हणून आज विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी इथं त्यांनी आपलं उपोषण मांडलेलं आहे। त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहे व त्यांना शासनाकडून काय हवं आहे याबाबतची माहिती आपण यांच्याकडून घेणार आहोत। माझ्यासोबत इथे उपस्थित लोकांमध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्रजी भैया पाटील सुद्धा उपस्थित आहे। आज त्यांनी इथं उपोषणकर्त्यांना भेट देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे, तसेच त्यांच्या मागण्यांचं बाबतचं निवेदन ते शासनाकडे पाठपुरावा करतील असंही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। ॲडव्होकेट रवींद्रजी भैया पाटील, आम्हाला तुम्ही सांगाल आज मुक्तानगर आगारामध्ये विविध पक्षी संघटनांना इथं घेऊन तुम्ही उपोषण स्थळाला भेट दिलेली आहे, नेमक्या या लोकांच्या मागण्या काय आहे आणि या मागण्या योग्य आहे किंवा नाही आज शासनाकडून पदाधिकारी जे आहे कोणाचं नाव घेता येणार नाही, परंतु पदाधिकारी म्हणतात की यांच्या मागण्या अयोग्य आहे आणि एंड दिवाळीच्या तोंडावरती संतप्त प्रवाशांना याला सामोरं जावं लागत आहे, याबाबतचं तुमचं काय म्हणणं आहे? खरं म्हणजे दिवाळीचा सण हा मोठ्या महत्त्वाचा आहे, सर्वांना मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, परंतु दुर्दैवाने एसटी कर्मचाऱ्यांना ही काळी दिवाळी साजरी करावी लागते याचं देखील अतिव दुःख आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या या रास्त मागण्या आहे, कर्मचारी वेतन, त्यांना महागाई भत्ता हे सर्व तपासून पाहावं। इतर राज्यात आणि महाराष्ट्रात किती तुलना आहे तर ते देखील फरक त्यांनी स्पष्ट करावा आणि राज्य शासनाचं कर्तव्य आहे की एसटी ही अत्यावश्यक सेवा आहे, प्रामुख्याने दिवाळी दसरा या 2-3 सणांचं महत्त्व महाराष्ट्रात आहे। कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्व जनता वाहतूक करून घरोघरी जाते, सण साजरा करतात, अशा ऐन सणासुरीच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचं वेतन मिळावं याकरता संप करावा लागतो आहे। गेल्या 2-3 दिवसापासून ते एसटी कर्मचारी संप करत आहेत, परंतु शासन अजूनही चर्चा न करता प्रामुख्याने चाल ढकल करत आहे हे देखील दुर्दैव या महाराष्ट्रात आहे। माझी महाराष्ट्र शासनाचे अधिकारी कर्मचारी यांना देखील विनंती आहे की रास्त मागण्यासाठी आपण सन्मार्गाने आपण त्या ठिकाणी जातो, कुठे अतिरिक्त करता शांततेच्या मार्गाने संप त्या ठिकाणी आपण पुकारला आहे। संघटना ही महत्त्वाची आहे, राज्य शासनाने याचं महत्त्व लक्षात घेऊन त्वरित याचा निर्णय 24 तासाच्या आत द्यावा आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या याकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतो। माझ्यासोबत पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहे, काय म्हणता येईल साहेब की आज महामंडळ जे आहे ते नेहमीच गोरगरिबांच्या वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय ठरलेला आहे, परंतु एंड दिवाळीच्या तोंडावरती तुम्ही सर्व लोकांनी संप पुकारलेला आहे, विविध लोकांचे विविध मत येत आहे आणि शासनाकडूनही प्रामुख्याने विशेष करून दिवाकरजी रावते यांनी आपलं मत मांडलेलं आहे की कशाला हवे तुम्हाला पुकारवा, याबाबत तुमचं काय मत आहे आणि तुमच्या मागण्या काय आहेत? सर, आमच्या मागण्या आहे की सातवं वेतन आयोगाप्रमाणे आम्हाला वेतन देण्यात यावं। आज पूर्ण महाराष्ट्रात सर्वात कमी वेतन, अक्षरशः वेड बिगारण्यासारखं आमचं जीवन जगतो आहे। 3600 रुपये आमचं मूळ वेतन आहे, सुरुवातीला लागणाऱ्या चालक वागाला 3600 रुपये मूळ वेतन, म्हणजे ओव्हरऑल त्याला फक्त 7-8 हजार रुपये पगार पडतो। 7-8 हजारात काय होतं? आज काहीच होत नाही। आमची रास्त मागणी एवढीच आहे की राज्य शासनाचे कर्मचारी आहेत तोपर्यंत आम्हाला नेऊन ठेवा, तिथपर्यंत नेऊन ठेवा, जेणेकरून आमचं आम्हाला समाधानानं जीवन जगता येईल। आणि जर कर्मचारी समाधान नाहीच आहे असं म्हटलं जातं की सैन्य पोटावर लढलं जातं, परंतु आमचं पोटच भरत नाही तर आम्ही सुविधा देताना प्रवाशांना सुविधा देताना आम्हाला कुठेतरी आम्ही कमी पडणार, कारण आम्ही परिपूर्ण नाही, आम्ही पूर्ण सेवा काय देणार। आम्हालाही खंत आहे की आज या दिवाळीच्या तोंडावरती प्रवाशांचे हाल होतात आहे, परंतु या हालाला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे,
कारण आम्ही 40 दिवसापूर्वी नोटीस दिलेली होती. 40 दिवस चर्चेला काही कमी दिवस नाही आहे. 40 दिवसात यांनी तोपर्यंत गांभीर्य समजून आमच्या व्यथा समजून 40 दिवसाच्या आज हा प्रश्न सोडवायला पाहिजे होता. परंतु परिवहन मंत्री आणि अध्यक्ष आमचे माननीय अध्यक्ष यांनी आतापर्यंत आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांना असं वाटलं की कर्मचारी वगैरे येणार नाही. त्याच्यामुळे आयोग कृती समितीने जो आम्ही 4.91 त्यांना दिलेला होता प्रस्ताव, तर त्यासुद्धा आम्ही थोडेसे आज मागे सरकलेलो आहे की काही कमी प्रवाशांचे हाल होतात आहे. कमीत कमी आम्हाला समाधानकारक वेतन द्यावं आमची एवढीच अपेक्षा आहे. बाकी आमची अपेक्षा काहीच नाही. आणि सर्वस्वी जर संपला जो झालेला आहे तो याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. सर्वस्वी प्रशासनाला जबाबदार ठरवलेलं आहे आणि त्यांच्या मागण्या रास्त असून त्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात यावं याबाबतची त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. काय म्हणता येईल की दिवाळीच्या तोंडावरती भाऊबीजेचं जेवण आहे समोर आणि प्रवाशांचे जे हाल होत आहेत तुमच्या मागण्या शासन लक्षात घेत नाही आहे. भावमुखी मोठं धरण त्यांनी आजवलेलं आहे. तुम्हाला याबाबत काय म्हणायचं आहे की जाणून असं करण्यात येत आहे का? तर त्यांच्या म्हणण्यानुसार याच्यामध्ये जे बेस्टचे कर्मचारी उघडले गेले आहेत त्यांना 5,000 ते 5,500 रुपये बोनस भत्ता देऊन आज ती मुंबईमध्ये कार्यरत आहे. कसलं कुठलंही एक पर्याय जर तुम्हाला शोधून दिला तर तुम्ही याबाबतचा संप मागे येणार? आम्ही त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आम्ही मान्य करत तयार होतो, पण ते विषय ते करतच नाही आहे. आम्ही ते म्हणतील की आम्ही करू आम्ही बनू त्यांच्या मनाप्रमाणे, त्यांना आम्ही करणार नाही. आणि स्वतः परिवहन मंत्री साहेब सांगता तुम्हाला 1 रुपयासुद्धा देणार नाही. मंत्री साहेब लोकांनी असं बोलणं आता ते बघा, आता आम्ही काय बोलणार? आम्ही कर्मचारी आहे. आम्ही जास्त बोलले तर मग तुम्ही जास्त हे झाले तर काय? ते आमचं कसं आहे, आम्ही शांततेप्रमाणे संप चालू आहे. आम्ही कोणत्याही प्रकारची इथं काही वाद कोणाची करत नाही आहे. आम्हाला दिलेल्या अधिकारांवर आम्ही काम करतो आहे. बाकी पुढीलप्रमाणे त्यांनी त्यांची करावं. फक्त आमचं कर्तव्य हे आहे, कर्तव्य आहे, तेच मागणी करत आहे. दुसरं काहीही मागणी करत नाही आहे. तरी प्रशासनाला आम्हाला 40 दिवस आधी नोटीस दिल्यावरसुद्धा आम्हाला आमची दखल घेतली गेलेली नाही. तर ही दिवाकर रावते साहेबांना एकच विनंती की बा 2.57 चे 8 मोठे धोरण हे काढावे आणि काहीतरी चर्चेसाठी परत आज 13 चर्चा निष्फळ ठरवलेल्या आहेत. रात्री दीड वाजेपर्यंत जरी चर्चा झाली तरी ती 2.57 आम्ही दिलेलं आहे. 4.91 तत्व तेही त्यांना मान्य. आम्ही आमच्या संघटनेनी आमच्या नेत्यांनी सांगितलं की बा थोडं कमी काही काहीतरी करू, कारण आम्हाला प्रवाशांचं आमचे दैवत आहेत. आम्हाला तसं ते धोरण नव्हतं. असं वाटलं की 40 दिवसात काही ना काही तोडगा निघेल, पण यांनी काही लक्ष दिलं नाही. उलट प्रवाशांना त्यांनी चेतवणी देण्याचे काम केलेले आहे. तरी एवढं बोलून काय बोलेल? आमचे परिवहन मंत्री सध्या सांगतात का पैसे एस टीकडे नाही आहे, एस टी तोटा आहे. अशा तोट्याच्या एस टीच्या ठिकाणी त्यांना एस टीमध्ये वायफाय आणला, फालतू खर्च केला. दुसरी गोष्ट, सफाई कामगाराचा ठेका आमच्याकडे सफाई कामगार असताना सफाई कामगाराचा ठेका बाहेर दिला 440 कोटीचा. हे हे फालतू खर्च केला. असे फालतू खर्च भरपूर केलेला एस टीमध्ये. जे आम्हाला ATM मशीन दिल्या ते निकृष्ट दर्जा दिल्या, पूर्वी याच्यापेक्षा चांगल्या होत्या. त्याच्यात बी नवीन मशीन आणल्या, त्याच्यात न परमाळा खर्च केला. असे फालतू खर्च बरेचसे केलेले आहे. महाराष्ट्र दिन साजरा करताना 1 कोटी खर्च त्याच्यावर करताय, 100 कोटी खर्च. अजून 500 कोटी शेतकरी निधी दिली आत्महत्या करत शेतकऱ्यांना, ते गरजेची होती जरूर दिली, परंतु आम्हाला 5,000 कोटी दिली. आम्हाला 7वा येतं नाग द्या. आम्ही स्वतः 8-8 दिवसाचा पगार त्यांच्या खात्यात टाकणार होते शेतकरी निधी म्हणून, पण आमची मागणी मंजूर न करता परस्पर त्यांना इष्टीतून 5,000 कोटी रुपये शेतकरी मुख्यमंत्री खात्यात वर्ग केले. हे असे फालतू खर्च केले. आणि आता आम्हाला द्यायचा वेळ आलीच ते म्हणता ST कडे पैसा नाही आहे. ST कडे पैसा भरपूर आहे. ST महाराष्ट्र शासनाला 17.5% टॅक्स देते, इतर राज्यात 7 ते 10% आहे. जर त्यांना शासनाचा टॅक्ससुद्धा कमी केला तर आमचा वेतनाक द्यायला त्याला काहीच अडचण नाही आहे. असे भरपूर आहे. डिझेलवर आमचा टॅक्स जातो, सेल टॅक्स जातो, टायरवर. आणि आता ST सुद्धा कमी केली तरीसुद्धा आम्हाला देणारा पगारपेक्षा जास्त वाजवी पगार वाढेल. तर आमचं असं म्हणणं आहे का आमचा पगार जो आहे तो वाजवी, आमची मागणी वाजवी आहे. आमचे नेते वाजवी मागणी मागलेली आहे आणि अजून त्यापेक्षा 2 पाऊल मागे यायला तयार आहे. फक्त मंत्री महोदयांना सकारात्मक चर्चा करून हे निर्णय लवकरात लवकर सोडावा. परवेशी जे हाल होते ते आमच्याकडे पावल्या जात नाही आहे. आम्हीसुद्धा दिवाळीच्या पिरियडमध्ये घर सोडून इथे डेपूत केव्हा आदेश येणार, आम्ही केव्हा ड्युटीवर जाण्यास तयार आहोत. परंतु आम्हाला बी घरची दिवाळी साजरी करता येत नाही. त्याच्यामुळे तरी मंत्री महोदयांनी लवकर तोडगा काढावा आणि आमच्या नेत्याची मागण्या मंजूर करून लवकर तोडगा काढण्यात यावा.
मुक्ताईनगर एस टी आगाराच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या संपाला राष्ट्रवादीच्या वतीने पाठिंबा देताना मी एवढीच माननीय परिवहन मंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी कोणतेही आळमुठे धोरण न स्वीकारता सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी त्यांच्या मागण्या मागितलेल्या त्या मागण्या मंजूर करून प्रवाशांचे हाल थांबवावे एवढीच मागणी आमची आहे राष्ट्रवादीच्या वतीने. अक्षरशः हाल होत आहेत लोकांचे. एस टीमध्ये वायफा असो किंवा सुधार करण्याचे कार्यक्रम असोत, 100 कोटी, 200 कोटी, 400 कोटी ते 500 कोटीपर्यंतचे आकडे ऐकूनच चक्रवून टाकणारे आहेत. परंतु इतके रुपये खर्च होईन एस टीमधले कुठल्याच प्रकारची सुधारणा आढळून येत नाही. आपल्या जिओवर खेळणारे हे ड्रायव्हर कंडक्टर अक्षरशः यांना बाहेर उघड्यावर झोपावं लागतं. नेहमीच जर आपण बघितलं तर ड्रायव्हर हा आपला जीव हातावर घेऊन गाडी चालवत असतो, कंडक्टर लोकांसोबत वाद नेहमी घालत असतो, परंतु यामध्ये सुधारणा कुठे आढळून येत नाही. परंतु आकडे हे मात्र दिवसेंदिवस वाढत आहात, 100 कोटी असो 400 कोटी असो. काय म्हणताल साहेब की हे जे 100 ते 400-500 कोटीचे आकडे समोर येत आहेत त्याप्रकारे तुमच्या एस टी महामंडळामध्ये सुधारणा आढळून येते का? आमच्या एस टी महामंडळामध्ये कोणतीही सुधारणा तशी आढळून येत नाही. आमच्या बाथरूम पहा, टॉयलेट पहा, आमचे रेस्टरूम पहा, तिथे अक्षरशः संपूर्ण घाण झालेली आहे. पाणी नाही, वीज पुरवठा नसतो कधी कधी वेळेवर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही 20-25 वर्षापासून इतर नोकरीवाल्यांच्या तुलनेत भरपूर मागे राहिलेलो आहे. त्यामुळे सरकारने आमची ही दखल घेऊन आम्हाला 7वा वेतन आयोग लागू करावा, इतर जेणेकरून इतर कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे आम्ही आमच्या कौटुंबिक गरजा पूर्ण करू शकतो, आम्ही आमच्या मुलाबाळाचं संगोपन करू शकतो, त्यांना इंग्लिश शाळेमध्ये पाठवू शकतो, त्यांना परदेशात नोकरी करता पाठवू शकतो. आमच्या मुलाबाळांमध्ये तेवढी क्षमता आहे. पण खरा प्रश्न जो आहे तो आमच्या आर्थिक परिस्थितीचा, आमची आर्थिक कुवत नसल्यामुळे आम्ही हे कोणतीही गरजा आमच्या कौटुंबिक पूर्ण करू शकत नाही. अजून काय म्हणतात तुम्हाला की आज जो उपोषण इथे मांडला गेला इथे, हां इथे आम्ही जे उपोषण केलेलं आहे याला सर्वस्वी जबाबदार प्रवाशांना वेठीस धरणे आणि एस टीच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे याला सर्वस्वी जबाबदार जे आहे ते सरकार आहे, प्रशासन आहे. सरकार प्रशासनाकडून तुमची या बाबतची मागणी काय असणार आहे आणि लवकरात लवकर तुमच्या त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही तर या मागण्या मान्य न झाल्यास किती दिवसापर्यंत तुमचा उपोषण इथे सुरू राहणार आहे? आमचं उपोषण इथे बेमुदत राहणार आहे. आमचा जो संप आहे हा बेमुदत राहणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या विचारावर ठाम आहे. मागण्या मान्य न झाल्यास पूर्णपणे बेमुदत संप आयोजन करणार आहे असं मत आज विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी आपल्यासमोर व्यक्त केलेले आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्रजी भैया पाटील यांनी सुद्धा इथं आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर ड्रायव्हर कंडक्टर्स तसेच एस टीचे विविध पदाधिकारी यांच्या तक्रारी या लवकरात लवकर निवारण कराव्या व त्यांच्या संकल्पनाला योग्य मांडून त्याचं निवारण करण्यात यावं ही एकच मागणी इथं केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रवाशांसोबत होणारे विविध निष्काळजीपणाचे जे कार्य होत आहे हा संतप्त सवाल प्रवाशांसोबत कर्मचारी यांनी मांडलेला आहे. त्यांच्या जास्त मागण्या नसून या मागण्या फक्त 7व्या वेतन आयोगाला घेऊन आहेत व या मागण्या रास्त असून या मागण्यानुसार आम्ही आमच्याही पाल्यांचं योग्य शिक्षण करू शकतो, तसेच या योजना व पैशाद्वारे हा सर्व सुधारणा आम्ही करू शकतो हीच मागणी आज येथील पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्यात हा संप पुढेही अमुदत सुरू राहणार आहे व या संपास संपूर्णपणे महाराष्ट्र शासन हे जबाबदार राहणार आहे असा इशारा येथील पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. कॅमेरामॅन सलमान सरजी शेख, जे बी महाराष्ट्र न्यूज, मुक्ताईनगर. 3 दिवसापासून हा जो एस टी कर्मचाऱ्यांचा जो संप चालू आहे या संपाला संपूर्ण प्रशासन जबाबदार आहे. 40 दिवसापासून नोटीस देऊन सुद्धा हिमगतीने हे शासन त्याच्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न करताना हाल पाहत आहे जनतेचे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचे हात पाहत आहे. आम्ही काही बाहेरचे आहेत तर आम्ही तुमच्या जनतेमधले आहेत. आमच्या बायका पोरं आहेत, आमचे नातेवाईक आहेत, आम्हाला एस टीची गरज नाही आहे का? सगळ्या जनतेला जशी गरज आहे तशी आम्हाला पण गरज आहे, आम्ही बी जनतेतलेच आहे. परंतु हे मुद्दाम प्रशासन चालढकल करते त्याच्यामुळे हे सगळी परिस्थिती घडून आलेली आहे आणि याच्यापुढे संपूर्ण हे परिस्थिती घडणार आहे. जोपर्यंत मागण्या मागणी होणार नाही तोपर्यंत आम्ही ठाम आहे आमच्या हक्कावरती. आम्ही महिना जाऊ 2 महिने जाऊ आम्ही हलणार नाही आणि याला सर्वच बी प्रशासन जबाबदार आहे. एक है, हम सब एक है।
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारलेला आहे, या संपामध्ये आपण नवीन नवीन मुद्दे ऐकलेले आहे. 100 कोटी ते 400 कोटीपर्यंत वायफाय सुविधा या एसटीसाठी देण्यात येतात, परंतु आपण जर बघितलं तर 50% हे महिलांची भरती करण्यात येत आहे. महिला वाहक ही यामध्ये काम करतात. महिला वाहकांसाठी मुक्ताईनगर आग्रामध्ये रेस्ट रूम देण्यात आलेला आहे, परंतु या रेस्ट रूमची परिस्थिती काय आहे हे आपण आपल्या कॅमेराच्या माध्यमातून जाणून आहात. साहेब, हा जो आमच्या मागे एक रूम दिसतोय, हा कसला रूम आहे, याला काय म्हणतात? लेडीज रूम म्हणतात. लेडीज रेस्ट रूम काय म्हणता येईल? या लेडीज रेस्ट रूमची अवस्था काय आहे, यांच्यासाठी महिलांसाठी काय काय सुविधा इथे देण्यात येत आहे? आतापर्यंत कोणतीच सुविधा नाही आहे. कोणतीच सुविधा नाही आहे. येथील जे आहेत प्रशासकीय अधिकारी, त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. मित्रांनो, लेडीज रेस्टरूममध्ये आपण जर एंट्री केली तर अक्षरशः लेडीजना रेस्ट करण्यासाठी इथं एक आपल्याला पलंग दिसतो आहे, परंतु याचीही इतकी अवस्था बिकट आहे की यावर कुणी रेस्ट काय साधं बसूसुद्धा शकत नाही. या रूममध्ये आल्यानंतर कसल्या प्रकारचा अभाव इथं आढळतोय हे आपल्या लक्षात येतच असेल. लेडीज रेस्टरूममध्ये या बाथरूमची जर आपण अवस्था बघितली तर अक्षरशः या बाथरूममध्ये कोणी डुंकून सुद्धा पाहणार नाही अशी अवस्था या बाथरूमची आहे. एकीकडे कोट्यवधी रुपयाला खर्च करण्याच्या गप्पा प्रशासनाकडून होत आहे, परंतु महिलांसाठी अत्यावश्यक असणारं स्वतंत्र लेडीज रेस्टरूम इथं मुक्ताईनगर आगारामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं असल्याने या रूमची अवस्था आपण आपल्या डोळ्यांसमोर बघत आहोत. कुठल्या प्रकारचा निष्काळजीपणा शासनामार्फत राबवण्यात येत आहे हे आपल्या लक्षात येत असेल, आणि म्हणूनच काय की आज इथे कर्मचाऱ्यांनी आपल्या 7व्या आयोग वेतनाच्या मागणीनुसार आपला संप आयोजित केलेला आहे. परिसरामध्ये या संपूर्ण बसेसचा चक्का जाम झालेला आहे. इथं बसस्थानकामध्ये आल्यास तर आपण बघितलेलं आहे की प्रवाशांसाठी व मुक्तानगर आगारातील विविध कर्मचाऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारची सुविधा इथं उपलब्ध नाही आहे. स्वतः वृक्षरक्षक यांनी सुद्धा आपली व्यथा मांडलेली आहे की त्यांच्यासाठी ही कुठल्याही प्रकारची सुविधा शासनाने तो उपलब्ध करून दिली नाही. वायफाय म्हणण्यात येतं, वायफायसाठी 400 ते 450 रुपये कोटी खर्च करण्यात आलेले आहे, परंतु या वायफायचा नेमका उपयोग कोणासाठी व कशासाठी हा एक मोठा प्रश्न येथील कर्मचारी व प्रवाशांनी उपस्थित केलेला आहे. तसेच या कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्थित बस, या बसमध्ये बसण्यासाठी चालकाला उपलब्ध असणारं सीट हे सुद्धा स्वतंत्र ठिकाणी नसून त्या स्वतंत्र ठिकाणी असल्यावर सुद्धा त्याचं कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाही आहे. सर्वात आधी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून प्रत्यक्ष एसटीमध्ये सुधारणा करावी अशी मागणी येथील कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. लाखो रुपये कोट्यवधी रुपये खर्च हा जो वायफळ होत आहे याबाबतची तक्रार या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या कितपत योग्य आहे, या मागण्या किती लवकरात लवकर स्वीकार कराव्या याबाबतची आपण माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष महामंडळाच्या एका एसटी बसमध्ये आलेलो आहोत. प्रवाशांसाठी ज्या सुविधा वापरण्यात येतात, वायफायसाठी 400 कोटी रुपये जे खर्च करण्यात आलेले आहे हे योग्यरित्या खर्च झाले की नाही याबाबतचा आढावा मागण्याचाही आवाहन कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. आपण प्रत्यक्ष बघू शकतो या एसटी बसमध्ये की कुठल्याही प्रकारची सुविधा येतो प्रवाशांसाठी देण्यात येत असेल असं आपल्याला वाटत नाही, कारण हे जे सीट आहे ह्या सीटवर बसण्यासाठी प्रत्यक्षपणे इथं कुशनसुद्धा नाही आहे, आणि या कुशन नसणाऱ्या बसमध्ये या सीटवर हा प्रवासी कशा प्रकारे प्रवास करत असेल याची संकल्पनाच न केलेली बरी. प्रत्यक्षपणे जर बघितलं तर आमदार खासदारांसाठी एसटी बसमध्ये वाहून नेण्यासाठी एक सीटचं रिझर्वेशन केलेलं असतं, परंतु किती प्रमाणामध्ये आमदार खासदार या एसटीमध्ये प्रवास करतात, जर या लोकांनी एसटीमध्ये प्रवास करणं सुरू केलं तर नक्कीच शासनाकडून येणारा पैसा हा योग्यरित्या लावला जाईल व ही जी अवस्था एसटी बसेसची झालेली आहे याच्यामध्ये चेंजेस होईल असं आश्वासन असं मत येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे. नगर आगाराचे डेपो मॅनेजर हे सुद्धा इथे उपस्थित आहे. मॅनेजर साहेब, या डेपो आगारामध्ये तुमच्या अंडर सर्व मेंटेनन्स होतं, त्या मेंटेनन्समध्ये शासनाकडून जो पाठ पुरवठा करण्यात येतो, या पाठ पुरवठ्यामध्ये ऑइल असो, बेरिंग असो, गाड्यांचे कुशन्स असो, ड्रायव्हिंगची सीट असो, आम्ही प्रत्यक्षपणे बघितलेलं आहे आमच्या कॅमेऱ्यामध्ये की संपूर्णपणे सीट तुटलेली आहे, फाटलेली आहे. याबाबतचा पाठ पुरवठा हा तुम्हाला शासनाकडून करण्यात येत नाही का? वा शासनाकडून विविध योजना राबवण्यात येत आहे. 100 कोटी ते 500 कोटी रुपयांचं आकडे देण्यात येत आहे की आम्ही या एस टी आग्रासाठी वापरतो. जर एवढे मोठमोठे आकडे समोर येत आहे तर प्रत्यक्षपणे एस टीचा हा खराब हाल का आहे? नाही, काय असतं की सामानाचा पुरवठा हा रेट कॉन्ट्रॅक्टप्रमाणे येत असतो, आणि सामान हा आम्हाला विभागीय कार्यशाळा जळगाव इथून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणाहून मिळत असतो. त्याप्रमाणे त्यांना जशा पद्धतीने पुरवठा होतो त्या पद्धतीने आम्हाला आमचे मागणे असते, पण त्याप्रमाणे त्यांच्याकडे उपलब्ध जसा असेल त्याप्रमाणे ते आम्हाला पुरवठा करत असतात.
आज आम्ही आगारामध्ये सुद्धा फिरून बघितलेलं आहे की इथल्या आगाराची भिंत तुटलेली आहे. लेडीज कर्मचाऱ्यांसाठी जी रेस्ट रूम आहे त्या रेस्ट रूम मध्ये अक्षरशः त्या पलंगावर एक गादी सुद्धा नाही आहे आणि बाथरूम मध्ये पाणी सुद्धा नाही आहे. कसल्या प्रकारे तुमचं नियोजन आहे आणि शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे की काय काय त्यांनी पाठपुरावा करून लेडीजसाठी व तुमच्या आगारासाठी इथं एक योजना देण्यात यावी? नाही, काय आहे आमच्याकडे पाण्याचं तर आता ठीक आहे, पाण्याचा पुरवठा आहे. बाकीच्या ज्या सोयी आहे त्या सोयी जसं आमच्या विभागीय बांधाकडून मिळत असतात त्याप्रमाणे आम्ही पुरवठा करत असतो. पाण्याचं वगैरे आमच्याकडे ट्यूबवेल आहे, पाण्याची व्यवस्था आहे. परंतु आम्ही रेस्टरूम मध्ये जाऊन बघितलं अक्षरशः कोणी पाणी सुद्धा टाकणार नाही. आता कसं झालंय, आता एक दोन तीन दिवसापासून संप सुरू आहे. संप सुरू असल्यामुळे स्वच्छक सुद्धा कोणीच एकही कर्मचारी आज कामावर नाही माझ्याकडे, त्यामुळे स्वच्छता कमी जास्त असू शकते. काय मागणी आहे तुमची शासनाकडे? जसं तुमचे कर्मचारी बांधव हे संपावर बसलेले आहेत, त्या संपावर बसण्यामागचा हेतू सातवा वेतन आयोग लागू करण्याचा आहे. परंतु सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतरही प्रवाशांसाठी या ज्या योजना शासनाकडून राबवण्यात येत आहे याबाबतचं तुम्ही पाठपुरावा त्यांना देणार आहात? हो, आम्ही पाठपुरावा करू. कसं आहे, आमचं शासनाने जर आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या समाधानकारक जर पुरवल्या आणि ते जर समाधानी असले तर त्यांना सुद्धा काम करायला आनंद वाटेल आणि त्या दृष्टीने आम्हाला सुद्धा शासनाकडे म्हणता येईल की बा आमचे कर्मचारी काम करायला इच्छुक आहे किंवा काम चांगल्या पद्धतीने करू शकतील आणि त्यांना त्याप्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आमचंही आम्ही पाठपुरावा करून मागू शकतो त्याप्रमाणे. काय म्हणता येईल, जाणून बुजून डोळे झाकपणा करण्यात येत आहे का शासनाकडून? 3 दिवस झालेले आहेत तुमच्या संपाला, लोकांचे अनुनात हाल होत आहे, लवकरात लवकर त्यांच्या व्यथा लोकांचे जाणून घ्यावे असं तुम्हाला वाटत नाही का प्रशासनाने? हो, जाणून घेतल्याच पाहिजे ना, कारण आज महामंडळाचं जसं आमच्या कर्मचाऱ्यांचं नुकसान होत आहे तसं महामंडळाचं सुद्धा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि त्यासाठी शासनाने लवकरात लवकर त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने वरिष्ठ पातळीवर तोडगा काढून हा संप लवकरात लवकर मिटवावा, जेणेकरून प्रवाशांचाही हाल होणार नाही आणि शासनाचाही महसूल आहे तोही बुडणार नाही. कारण जो महामंडळाला जे उत्पन्न मिळतं त्याच्यानंतर महसूलसुद्धा शासनाकडून शासनाला महामंडळाकडून जो प्रवासी करतो तोही मिळत असतो. म्हणजे शासनाचं सुद्धा उत्पन्न बुडतं आहे, महामंडळाचं बुडतं आहे आणि कर्मचाऱ्यांचंही नुकसान होत आहे. त्यासाठी शासनाने लवकरात लवकर पुढाकार घेऊन हा संप मिटवावा व कर्मचाऱ्यांनाही समाधानी होईल अशा पद्धतीने वेतनवाढ देण्यात वाटते असे मला वाटते, त्या दृष्टीने कारवाई व्हावी असे. वेतनवाढीची मागणी केलेली आहे येथील जी उपस्थित माझ्यासोबत बांधव यांनी, यांच्या म्हणण्यानुसार वेतनवाढीमुळे एक सातवा वेतन आयोग जो केंद्राने लागू केलेला आहे तो यांना देण्यात यावा, जेणेकरून त्यांच्या समस्या या लवकरात लवकर सुटतील. प्रवाशांना आळमुठी धरण्याचा वेठीस धरण्याचा त्यांचा मानस उडीच नाही आहे, परंतु प्रशासनानेही वैयक्तिकपणे लक्ष घालून त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करावं असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांनी संपला आहे, आपण अक्षरशः बघितलं तर या ठिकाणी पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे डेपोच्या लोकांसाठी, परंतु या पाण्याच्या टाकीमध्ये क्षारयुक्त पाणी येते, कुठल्याही प्रकारची फिल्टरची थंड पाण्याची सुविधा इथे नाही आहे. वायफाय गरजेचं का, एस टीला लागणारे स्पेअर पार्ट्स व टायर गरजेचे याबद्दलही मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. माझ्यासोबत येथील कर्मचारी उपस्थित आहे, काय म्हणणार तुम्ही? प्रशासन म्हणतंय एकीकडे वायफाय लावण्यात येत आहे परंतु दुसरीकडे त्या एस टीला टायर आढळून येत नाही. आपण जर बघितलं रस्त्यावर कुठेही एस टी पडलेली आढळते, कारण विचारलं तर त्याला म्हटलं की स्पेअर पार्ट उपलब्ध नाही आहे, याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? स्पेअर पार्ट जर उपलब्ध नाही आहे तर दिवाकर रावतेला माझं म्हणणं आहे की वायफायच्या बोटी इथले करोडो रुपये कसे काय खर्च केले आणि पब्लिकला सांगायचं की चीनची वस्तू भारतात घ्यायची आणि मग गुगल संघे हा करार कोणत्या पद्धतीनं केला तुम्ही? एकीकडे त्यांचं म्हणणं आहे की एस टी ही नेहमी तोट्यात चालते, तोट्यात चालते, तोट्यात चालत असली तर मग ह्या सुविधा कशा पुरवत आहे तुम्ही? कुठून पैसा आला आहे, उपलब्ध कोण केला आहे पैसा? एस टीच्या नफ्यातूनच हा पैसा उपलब्ध झाला आला, मग कर्मचाऱ्याला द्यायला यांना पैसा का नाही? एस टीला फायदा आहे, म्हणजे एस टी 100% नफ्यात आहे, पण यांच्या कमिशन साठी कोणीही परिवहन मंत्री नवीन झाला तो नवीन दिशा बाळगतो, काही ना काही करतच राहतो, नवीनच आणत राहतो, काऊन की त्याला कमिशन भेटेल. कसा निषेध करणार तुम्ही आज? तुमच्या व्यथा कोणी ऐकून घ्यायला तयार नाही आहे, प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही आहे. लक्ष जरी दिलं, सातवा आयोग तुमचं जर मान्य जरी करण्यात आलं तरी आज तुमच्यामध्ये इथं तुमची पाण्याची व्यवस्था, गाड्यांच्या टायरची स्पेअरची व्यवस्था आहे का? नाही, पाण्याची व्यवस्था नाही. पाण्यामध्ये भरपूर शहर आहे, कर्मचारी आजारी पडत राहतात पाण्यामुळे, दूषित पाणी. दुसरी गोष्ट, लाईनवर गाडी पेंचर होते, स्पेअरसुद्धा नसतात, स्पेअर मागवणं पडतं, या टायर बनवणं पडतं. आता ते टायर बनवण्यासाठी बी नवीन योजना लागू झाली, जीएसटीचं बिल आणा, जीएसटीचं बिल कुठून आणायचं? कोणता माणूस जीएसटीचं बिल देणार आहे? त्याच्यामुळे भरपूर खोळंबा होतो आहे, लाईनवर बी खोळंबा होतो आहे. परवाशी चालक आकारांना बोलतात,
त्याचं उत्तर आम्ही काय द्यायचं, मार खाता आता मागे परवा दिवशी घटना झाली अशी 14% पडले, 14% एका वाकाला पडले, वाकाला पडलेले आता चालू घुसळले घुसळले. संपाच्या दरम्यान तुमच्या एक कर्मचाऱ्याचा मृत्यू सुद्धा झालेला आहे, त्यामुळे कारणीभूत तुम्ही सर्व संघटना कोणाला ठरवता? प्रशासन याला जबाबदार प्रशासन आहे, कारण यांनी धमकी दिली रावते साहेबांनी की आम्ही निलंबित करू डिसमिस. आता त्यांच्या घरी सर संध्याकाळी जेवणाची व्यवस्था नाही आहे, हे डिसमिस करत असले केस करत असले तर मुलाला काय घाली, त्याला त्याचा झटका आला, त्याने मनावर परिणाम केला, त्याला कारणीभूत वायफाय पेक्षा एस टी बसेसमध्ये टायर्स व स्पेअर पार्टची गरज आहे असं कर्मचाऱ्यांनी आपलं मत तिथे व्यक्त केलेलं आहे. मागील याच 2 ते 4 दिवसांमध्ये एका वाहकावर हल्ला सुद्धा करण्यात आलेला आहे व याच संपाच्या दरम्यान याच कर्मचारी संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. त्याच्या मृत्यू संपूर्णपणे प्रशासन हे जबाबदार आहे असं मत यांनी मांडलेलं आहे. लवकरात लवकर प्रशासनाने वैयक्तिकपणे लक्ष घालून यांच्या समस्या सोडवाव्या व लोकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्ती देण्यात यावी अशी मागणी आज येथील कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की यांनी 2 वेळा भाडेवाढ केलेली, आता 1 रुपया निधी हा कशात जातो ह्या आम्हाला कर्मचाऱ्याला बी मालूम आहे. प्रत्येक तिकिटामागे पर तिकिटामागे 1 रुपया निधी काटला जातो आणि पब्लिक आम्हाला म्हणते आम्ही काय जबाब द्यायचा, याचं सुद्धा आम्हाला सुद्धा कल्पना नाही की 1 रुपया निधी कशाबद्दल काटल्या. 1 करोड रुपयांच्याकडे जमा झाले प्रशासन, याचं काय करताय? आम्हाला बी काही कर्मचाऱ्याला याची मालूमत नाही, आम्ही त्यामुळे प्रवाशांना बी सांगू शकत नाही, प्रवासी आमच्याशी झगडतो. 6 रुपये 7 रुपये आकारला जातो, 1 रुपया एक्स्ट्रा गेला, एक्स्ट्रा घेतला कशासाठी? काय कारण दिवाळी भाडेवाढ परत आणि त्याच्यामध्ये परत भाडेवाढ, हा 1 रुपया कशासाठी? किती लोक एस टी मध्ये मृत्यू झाले, किती लोकांना 10 लाख रुपये दिले तुम्ही आणि प्रत्येकांना तुम्ही 1-1 रुपया प्रत्येक तिकिटामध्ये, म्हणजे किती रुपये गेले, किती रुपये जमा झाले, हा पैसा कुठे गेला, याला जबाबदार कोण? काय म्हणतात तुम्हाला? तुम्हाला लोक जेव्हा असे प्रश्न विचारतात तेव्हा या प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर असतं का? उत्तर असतं म्हणजे विचारताना लोक 1 रुपया का म्हणून वाढ केली, म्हणून एक्स्ट्रा वाढ म्हणून आम्ही उत्तर देऊ शकत नाही. आम्ही काय झालं, जी भाडेवाढ आहे त्या पद्धतीने आम्ही भाडेवाढ करतो, किंवा ज्या पद्धतीने तिकीट टाकलं त्या पद्धतीने आम्ही तिकीट देतो. बसमध्ये जोही काही नियम येतो तो चालकाला वाहकाला कोणत्याही प्रकारची त्याची माहिती देत नसतात, डायरेक्ट जो नियम येतो तो डायरेक्ट अंमलात येतो, त्यामुळं प्रवासी आमच्याशी झगडत आणि आमना काही वेळेस आम्हाला मारही खावा लागतो त्यांचा, कारण आम्ही त्यांना पूर्ण स्पष्टीकरण देऊ शकत नाही, त्यांचं समजावणं करू शकत नाही, कारण आम्हाला कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं नसतं, कोणत्याही एखादं परिपत्रक दिलेलं नसतं. जोही नियम येतो तो डायरेक्ट त्याची अंमलबजावणी होत असते, त्यामुळं नेहमी चालक वाहकच प्रत्येक समस्येला जबाबदार राहून पुढे राहतो आणि त्याचाच बळी तिथे घेतला जातो. आणि आताही प्रवासी आणि प्रवासी आणि कर्मचाऱ्याचा जो बळी जातोय तो केवळ परिवहन मंत्री आणि याला जबाबदार प्रशासनच आहे असं मी म्हणतो. परिवहन मंत्री व प्रशासक जबाबदार आहे संपूर्ण गोष्टींना. जेव्हा म्हणण्यात येतं की आज कंडक्टरकडून पैसे एक्स्ट्रा घेतले जातात, लोकांना याबाबत माहीत नसते. 6 रुपयाचं तिकीट आहे तर 7 रुपये जर घेते तर त्याला प्रत्यक्षपणे जबाबदार वाहकाला धरण्यात येतं. लोकांना माहीत नाही की 1 रुपये दरवाढ कशासाठी. काय म्हणणार तुम्ही याबाबत? त्या विषयावर आमचं काय काय म्हणणार आहे त्याच्यामध्ये? कारण सुटे नसतात कर्मचाऱ्यालाच काही कल्पना नाहीये. परवाशी आम्हाला विचारतो का रे बाळ 1 रुपया कशा जायतला कंडक्टर साहेब, त्याची कल्पना आम्हाला सुद्धा नाही आहे. आता प्रशासन कर्मचाऱ्याला सुद्धा सांगत नाहीये की हा रुपया निधी कशा जायतला जातो, आम्ही काय परवाशांना जबाब देणार? गेले प्रशासन जबाबदार. कोणतं बी परिपत्रक आलं की डायरेक्ट. आता मी परवा दिवशी ड्युटी करत असं मला सुद्धा मालूम नाही की भाडेवाढ व्हायलंय. मी अचानक ड्युटीवर गेलो, पहिलं तिकीट काढलं तर मुक्ताईनगर बोधवळ 25 रुपये, याची सुद्धा मला कल्पना. भोंगळ कारोबार आहे हे प्रत्यक्षपणे आपण ऐकलेलं आहे. प्रत्यक्ष वाहकाला सुद्धा माहीत नसतं की भाडेवाढ झालेली आहे आणि त्याचा बळी ठरतो तो प्रत्यक्ष वाहक व चालक. प्रवाशांना संतप्त प्रक्रिया या व्यक्त करण्यासाठी फक्त 2च जबाबदार व्यक्ती आढळतात, एक वाहक असतो दुसरा चालक असतो. आणि त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया त्यांच्यावर आदळण्याचे प्रकार घडलेले आहे. मागे गेल्या 2-3 दिवसांमध्ये झालेला चाकू हल्ला असो किंवा मृत्यू असो, या सर्व गोष्टींसाठी फक्त प्रशासन जबाबदार आहे असं मत येथील चाहक वाहक संघटनांनी व्यक्त केलेलं आहे. लवकरात लवकर मुक्तानगर बोधवळ संपूर्ण महाराष्ट्रातील चालकांचा हा संप मागे घेण्यात यावा अशी मागणी येथील लोकांनी केलेली आहे. काय म्हणणार तुम्ही? आमचं एक दिवाकर रावते साहेबांना एकच म्हणणं आहे की वो आता 50 लाख कर्मचाऱ्यांना तुम्ही 7 वेतन देऊ शकता, तेव्हा तुम्हाला 7 वेतन द्यायसाठी 50 लाख कर्मचाऱ्यांना पैसा आहे, सर्वांसाठी पैसा आहे. मग एस टी कर्मचारी हा फक्त 15 लाख कर्मचारी आहे, मग याच्यासाठी पैसा का नाही, यांना वेतन का लावत नाही? आमचं एक म्हणणं आहे. पहिली गोष्ट, गुजरात सरकार झालं, प्रत्येक ठिकाणी तुम्ही 7 वेतन देताय, मग आम्हा का नाही? आम्ही कर्मचारी नाहीत का?
आमच्या घरी मुलबाड नाही का, दिवाळी सारखी दिवाळी, आमची पूर्ण अंधारात दिवाळी जाते, एक वाघ मेला जातो इकडे. दिवाकर रावते सांगतात की त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट करा, त्यांना आतमध्ये टाका, कलेक्टरला लावून हे कलेक्टरला सांगतात, परवानगी देतात की डेपोमध्ये जाऊन यांना आतमध्ये टाका जेलमध्ये. ही कोणती भाषा आहे? कपडे बदलले काय म्हणता येईल की पुढील 25 वर्षापर्यंत तुम्हाला सातवं वेतन आयोग लागू शकत नाही, तेवढे पैसे शासनाचे तिजोरीत नाही, असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे, यावर तुमचं काय मत आहे? मग जर का 25 वर्ष जर का वेतन तुम्ही लावू शकत नाही, तर मग केंद्रापासून तर आजपर्यंत 50 लाख कर्मचाऱ्यांना कसं वेतन दिलं तुम्ही सातवं वेतन? मग एसटी कर्मचारी ज्यावेळेस उपोषणाला पहिल्यांदा घटना अशी की तो रस्त्यावरती उतरला आणि त्याची मांग तुम्ही पुरी करू शकत नाही, मग तुम्ही सरकार चालवताय काय चालवताय? जर का सरकार चालवणं इतकी जर का तुमच्या ध्येयात असेल तर तुम्ही राजीनामा द्या, गुजरात सरकार घ्या तुम्ही 7.5% परवाशी कर, महाराष्ट्रात 17% कर, ही कोणती लूटमार आहे? मग याच्यावर जर का तोडगा काढू शकणार नाही तर मग तुम्ही राजीनामा द्या आणि घरी बसा. तुमच्याकडे जर का नाही सांभाळायला द्याल नाहीये आणि मंत्री लोकांना पब्लिकचा पैसा, पैसा कोणाचा? पब्लिकचा. आणि यांची पगार वाढ करून घेतली, पब्लिकला विचारलं का? एक तासात ताबडतोब मान्यता त्यांना पगाराची काय गरज आहे? एकदा मंत्री झाला की 10 पिढ्या त्यांच्या खात्यात एवढा कमवतो, मग यांना पगाराची काय गरज आहे? हे कोणते निधी लोकांसाठी वापरताय? कोणता मंत्र्यांना निधी पब्लिक साठी वापरला आजपर्यंत दाखवा, मग यांना पगारची काय आवश्यकता आहे? पब्लिकचा पैसा आहे. एकमताने यांनी सर्व पक्ष मिळून एकमताने मत करून यांचे पगार वाढवले, यांना पब्लिकला सांगितलं का? मग कर्मचाऱ्याबद्दल अशी काय कर्मचाऱ्याचा दातून दिवस धावतोय, कष्टाचा पगार माहिती सांगतो. मुख्यमंत्र्यांनी याबाबतची तुमची दखल घेतलेली नाही आहे का? आज दिवाकर रावते जे तुमच्यावर आरोप लावत आहे ते वेळोवेळी ते बोलत आहे की प्रशासनाकडे पैसा नाही आहे, तर याबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केलेला आहे का? आम्ही झालेलं आहे आमचं बोलणं की आज मुख्यमंत्री साहेब सध्या जरा शेतकरी वाटपच्या याच्यामध्ये चालू आहे, त्यांच्यावाले पैसे वाटपचे, पण ते आमच्याकडे लक्ष देत नाही आहे. का लक्ष देत नाही आहे? कारण का हे कर्मचारी नाहीत का? यांचे मुलंबाळ नाही, घरदार नाही आहे का? वास्तव त्यांचं काम आहे की एवढे पब्लिक आहे, दिवाळीसारखा सण आहे, पब्लिक रोडावरती बसले, प्रत्येक बस स्टँडला पब्लिक आहे, पब्लिकच्या आरोप आहे, आणि यांचं म्हणणं पडत आहे की बॉयला जबाबदार ड्रायव्हर आणि कंडक्टर आहे, कसे जबाबदार आहे? आणि आमच्यामध्ये हे झगडं भडकवण्याचा प्रयत्न करताय, याला जबाबदार परिवहन मंत्री आहे, कारण यांची भाषा वेगळी नाही, यांची दादागिरीची भाषा चालू आहे सगळीकडे. डायरेक्ट सांगता गुन्हे दाखल करा, यांना जेलमध्ये टाका. कोणी अधिकार दिला यांना? हे कोर्टाच्या पुढचे चालणार आहे का? तुम्हाला घरी बसवण्या इतपतचे आदेश देण्यात आलेले आहे. पुढच्या वेळी जर लवकरात लवकर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, तुमच्या विरुद्ध जर केसेस दाखल करण्यात आल्या, तर पुढचं पाऊल तुमच्या संघटनेचं काय असणार आहे? आम्ही तयार आहे सगळ्या गोष्टीमध्ये. आज जर का दिवाकर राव ते खरोखर परिवहन मंत्री आहे किंवा चांगले इमानदार माणसं आहे, तर रेस्टरूम मधून का लोकांना काढताय? आमच्या कर्मचाऱ्यांना झोपू सुद्धा देत नाही. पुन्हा सांगली सातारा इकडे म्हणता की नाही रेस्टरूम बंद करण्यात आले, का कुलूप लावताय? मग या लोक जर का नाईट आउटला जातात, बाहेर गावचे लोक 500 किलोमीटर दूरवर जातात, मग यांनी झोपायचं कुठे? मग यांच्या घरी जातील काय झोपायला? मग यांची व्यवस्था कोण करीन? 7 रुपये नाईट आउट भत्ता, चहा सुद्धा येत नाही. संप असा सुरू राहणार आहे? संप आम्ही अटल आहे या गोष्टीवरती. आम्ही मागे आणणार, जोपर्यंत सरकार आमची मागे पुरी करणार नाही तोपर्यंत आम्ही मागे आणणार नाही. याच्यावरती आम्ही जेलमध्ये सुद्धा जायला तयार. आमचे मुलबाळ घेऊन मुंबईला जाऊ आणि तिथे आंदोलन करू आझाद मैदानावरती. ड्रेस बदलले आपले, आता एसटी ड्रेस बदलले 2 वर्षापासून ड्रेस बदलले, ड्रेस नाहीये. मग हा पैसा जातो कुठे? इथे म्हणता की कर्मचाऱ्यांच्या डेपो परत माप घ्या. कोणतं माप घेत आहे? कोणाची चड्डी हाफ तो कोणाचं माप बसत नाही. फॅशन शो भरून पैसे खायचे, हे सगळं खायचे धंदे झाले, भ्रष्टाचार झाला, वाय पाय लावला, करोडो रुपयाचं नुकसान एसटी मध्ये. जय महाराष्ट्र नाव टाकलं कशासाठी टाकलं का लोकांना माहित नाही का की महाराष्ट्राची एसटी असं? अत्यंत संतप्त प्रक्रिया देण्यात येत आहे कर्मचाऱ्यांकडून. संपाचा हत्यार उगारलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्यास मुंबईपर्यंत जर लावायला लागलं तर प्रत्यक्षपणे कर्मचारी आपल्या सहपरिवारासह मुंबईला जाऊन आंदोलन करतील, अशी ही येथील त्यांनी आपल्याला भावना म्हणून दाखवलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर यांच्या मागण्या मान्य करून प्रशासनाने होणाऱ्या पुढच्या विधीस टाळावा अशी त्यांनी आज मान्य केलेली आहे. कॅमेरामॅन सलमानचा जय शेख, जीवन महाराष्ट्र न्यूज, मुक्तानगराला. आज दिवाळीनिमित्त एस टी महामंडळाच्या परिवहनाच्या लोकांनी जो संप उभारलेला आहे, या चर्चेला घेऊन आम्ही शिवसेनाचे जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी पाटील यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. चंद्रकांत भाऊ, सर्वात आधी आमच्या महाराष्ट्र चॅनलच्या वतीने तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि भाऊ, आज एक प्रश्न उठलेला आहे, मोठं टार्गेट केलेलं आहे एस टी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या 7व्या वेतन आयोगाला घेऊन. भाऊ, याबाबत त्यांनी जे प्रश्न उभारलेले आहे, हा जो काळ आहे, याबाबत तुम्ही काय मत व्यक्त करणार आहात? त्यांनी प्रत्यक्षपणे दिवाकरची रावते यांना टार्गेट केलेलं आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार ते मागण्या रास्त आहे किंवा नाही ते मान्य करत नाही आहे, काय मत आहे आपलं, काय म्हणणार तुम्ही? पहिल्यांदा तर दिवाळीनिमित्त आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून समग्र महाराष्ट्रातील जनतेला मी शुभेच्छा देऊ इच्छितो.
आणि राहिला प्रश्न एस टी कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांचा, तर तो त्यांचा जो मागणी आहे ती रास्त आहे, पण वेळ चुकीचा त्यांनी निवडलेला आहे. सातवा वेतन आयोगाची मागणी करणे काही चुकीचं नाही आहे, बरोबर आहे, पण वेळ हा दिवाळीच्या इतक्या वर्दळीच्या लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांनी केला आहे असं मला म्हणायचं आहे. निमित्ताने चर्चा करून तोडगा निघाला असता. इतर कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लावला आहे तसा यांना लावण्याच्या संदर्भात पॉझिटिव्ह भूमिका शिवसेनेची आहे, उद्धव साहेबांची आणि दिवाकर रावते साहेबांची आहे, पण वेळ चुकीचा निवडल्यामुळे लोकांची वर्दळीच्या काळामध्ये त्यांनी अशा पद्धतीने संप करून, ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे, महाराष्ट्राच्या जनतेला सगळ्यात आपुलकीची वाटणारी बस सेवा जी आहे ती एस टी परिवहन महामंडळाची आहे, तर तीच आता खोडंबा करून ह्या निमित्ताने ह्या लोकांना अडचणीत आणण्याचा किंवा अशा वेळेला वेठीस धरण्याचा जो प्रकार आहे एस टी महामंडळाकडून हा निंदनीय आहे. राहिला विषय सातवा वेतन आयोगाचा, तर आजपर्यंत 15 वर्षामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना बोनस नव्हता. दिवाकर रावते साहेबांच्या अतिशय चांगल्या धोरणाने त्यांना पहिल्यांदा म्हणजे ह्या काळामध्ये पहिल्यांदा त्यांना बोनस देण्यात आलेला आहे. या संदर्भात कोणी बोलत नाही, रावते साहेबांनी एस टीच्या संदर्भात खूप चांगले चांगले निर्णय घेतलेले आहे. रावते साहेबांचं प्रशासन आणि रावते साहेबांचं काम खूप चांगलं आहे, पण त्यांनी जे बोललं असेल ते दिवाळीमध्ये या लोकांना जर अडचणी तुम्ही करत असाल तर हा चूक आहे. तर सातवा वेतन आयोग जो आहे ज्या पद्धती इतर कर्मचाऱ्यांना लागतो त्या कर्मचाऱ्यांनाही लागेलच, आणि याची भूमिका आहे राज्य शासनाची भूमिका रावते साहेबांनी मांडलेली आहे, स्वतःची भूमिका नाही आहे. त्याच्यामुळे काही लोक जर त्यांना टार्गेट करत असेल तर हा विषय चूक आहे, आणि त्यांनी संयम ठेवून लवकरात लवकर संप मिटवावा आणि चर्चा अगदी सातवा वेतन आयोगाचा मुद्दा सोडवावा एवढेच मी त्यांनाही विनंती करेल. निमित्ताने भाऊ काय म्हणता येईल, आज एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे शेतकऱ्यांच्या बाबतचा. शेतकऱ्यांचे जी कर्जमुक्तीची योजना बाबत जाहीर आवाहन करण्यात आलेलं आहे, प्रत्यक्षपणे जर अनुभव घेतला तर शेतकऱ्यांना याबाबतचा कुठलाही अनुदान उपलब्ध होत नाही आहे, काय कारण म्हणता येईल, आणि प्रशासनाने किंवा राज्य शासनाने किती लवकरात लवकर याबाबतचे निर्णय घ्यावे असं तुम्हाला वाटतं? प्रशासनाने आता मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे कालच्या दिवशी काहीतरी त्यांनी कर्जमुक्तीचा काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्राथमिक शेतकरी कृषी सन्मान योजना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून प्राथमिक पद्धतीत काही लोकांना कर्जमुक्त केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये कशी कर्जमुक्ती होते ते पाहण्याचं आहे, त्याच्यानंतरच आपण त्याच्यावर बोलता येईल. थँक्यू. धन्यवाद भाऊ. मित्रांनो, आता आपण आमच्या जीवी महाराष्ट्र चॅनल बघितलं, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांतजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या या रास्त असून वेळ मात्र चुकीची निवडली गेलेली आहे. प्रत्यक्षपणे लोकांना जो त्रास होतो आहे त्या त्रासाचा वैयक्तिकपणे लक्ष देऊन या कर्मचाऱ्यांनी आपलं धोरण वेळेनुसार ठरवून त्याला पुढे ढकलण्यात यावं होतं असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. लवकरात लवकर याची दखल दिवाकरजी रावते व शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडून घेण्यात येईल असंही आश्वासन चंद्रकांतजी पाटील यांनी आज तिथे दिलेलं आहे. तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.